रशिया युक्रेन संघर्षामुळे अनेक देशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्यातच नाशिकमधले दोन विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. अदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. वैद्यकीय अभ्यासासाठी हे दोघेही युक्रेनमध्ये गेले होते. दरम्यान युद्धाच्या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यानंतर आता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला दोघांची माहिती दिली आहे. हे दोन्ही विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती आहे. त्यांना बंकर्समध्ये सुरक्षितरित्या हलवल्याची माहिती समोर आली आहे.